आज मुंबईतील शिवाजी पार्क मध्ये होणाऱ्या मनसेच्या बाईक रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। मनसेकडून शिवजयंती निमित्त शिवाजी पार्क येथे बाईक रॅली काढण्यात येणार होती। मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू केल्यामुळे मनसेला परवानगी नाकारण्यात आली आहे आणि त्यामुळे आता मनसे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मनसे बाईक रॅलीबाबत आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मुंबईत 144 कलम लागू असताना मनसेच्या बाईक रॅलीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। आपल्या सोबत विभागाचे अध्यक्ष आणि मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत। खरं तर परवानगी जी आहे बाईक रॅलीला शिवजयंतीनिमित्त नाकारण्यात आलेली आहे, कसं बघताय? कारण का 144 कलम लागू केलेलं आहे? नाही, 144 कलम लागू जरी झालं असेल तरी त्याच्यामध्ये तो जो काही त्यांनी कलम म्हणजे जी आर काढला आहे, त्या जी आरमध्ये असं आहे की शांततापूर्ण मार्गाने आणि कोणताही कायदा हातात न घेता तुम्ही पोलिसांची परवानगी घेऊन ह्या गोष्टी साजऱ्या करू शकता असंही त्याच्यात नमूद केलेलं आहे। त्यामुळे शिवजयंती ही साजरी होणारच, कळलं का? आणि त्याचबरोबर पाडवा मेळावा हा सुद्धा आमचा पारंपरिक मेळावा आहे, तो काय आज नाही आहे, कित्येक वर्ष आम्ही हा पाडवा मेळावा घेतो आणि साजरा करतो। त्यामुळे हे दोन्ही सण जे आहेत आमच्या दृष्टीने उत्सव आहेत, ते साजरे होणारच, साजरे होणार तुम्ही म्हणताय, मात्र शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्क आणि मुंबईमध्ये तुम्ही बाईक रॅली काढणार होतात, त्याला परवानगी नाकारल्याचं समजते? नाही, असं काही नाही आहे। इकडे आता लोकांना आम्ही आवाहन केलं आहे की शिवजयंती साजरी करतो, तो सगळ्यांनी तुम्ही सामील व्हा। आता लोकांनी कसं सामील व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। लोक कोणी बाईकवरून येईल, कोणी बसेसने येईल, कोणी स्वतःच्या वाहनाने येईल, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पण इथे शिवजयंती ही मोठ्या दणक्यात आणि प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने साजरी होणार। एकंदरीत दिसते की परवानगी मिळणार नाही, परवानगी जरी मिळाली नाही तरी उत्सव हा मोठ्यातच साजरा होणार आहे। शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होणार, त्याचबरोबर पाडवा मेळावाही मोठ्या उत्साहात नेहमीप्रमाणे साजरा होणार। 144 अंडर तुम्ही असं बंधन घालायचा अधिकार नाहीये। 144 म्हणजे काय? त्यांच्याकडे त्यांनी ज्या कारणास्तव जे 144 लावलेलं आहे त्या कारणाशी निगडीत त्या गोष्टी असतात। पाडवा मेळावा किंवा इतर कोणतेही सण जे आहेत ना, हे आम्ही साजरे करणारच ना, आणि उलट गव्हर्नमेंटनी म्हणजे सरकारने आम्हाला ह्यासाठी संरक्षण द्यायला हवं, कारण लोकशाहीमध्ये आम्ही आमचे सण उत्सव साजरे करायचे नाहीत असं कुठे म्हटलेलं नाही। जर्नलिस्ट गणेश काळेसर, विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर शिवाजी पार्क येथून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत, थेट आपण विशालकडे जाऊयात। विशाल, बाईक रॅलीवर मनसे एकूणच ठाम असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळालंय, मात्र पोलिसांनी जर आक्षेप घेतला तर मनसेच्या या बाईक रॅलीचं काय होणार, मनसैनिकांचं काय म्हणणं आहे? नक्कीच मनाली, खरं तर मनसेची भूमिका स्पष्ट आहे की बाईक रॅलीला जरी परवानगी नाकारण्यात आली असली तरी आम्ही सण जो आहे हा साजरा करणार। शिवजयंतीनिमित्त मुंबईतील मनसेच्या कार्यकर्त्यांना या बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आदेश जे आहेत ते पक्षश्रेष्ठींकडनं देण्यात आलेले आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येनं उद्या शिवाजी पार्कवरती मनसैनिक जे आहेत हे बाईकनं येणार होते, मात्र या बाईक रॅलीला परवानगी जी आहे ही मुंबई पोलिसांनी नाकारलेली आहे, त्यामुळे मनसे आणि पोलिसांचा संघर्ष जो आहे तो उद्या होण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मनसेनं ही बाईक रॅली करून एक शक्ती प्रदर्शन करण्याचं जे तो एक डाव आपण म्हणू शकतो, कारण का या बाईक रॅलीच्या माध्यमातून मनसे उद्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते मुंबई शहरामध्ये करणार आहे। याचं कारण स्वाभाविक आहे, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका तोंडासमोर ठेवूनच अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाऊ शकतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या शिवाजी पार्कवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत हे स्वतः या शिवजयंती उत्सवात सहभागी होणार आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्ते जे आहेत हे शिवाजी पार्कच्या दिशेने येतील आणि त्याच अनुषंगानं बाईक रॅलीची परवानगी मागण्यासाठी ज्यावेळेला मनसेकडनं निवेदन पोलिसांना दिलं होतं या बाईक रॅलीला परवानगी जी आहे ही नाकारण्यात आली, याचं कारण जे आहे ते कलम 144 लागू केल्यामुळे। त्यामुळे मनसेच्याच बाईक रॅलीला जी आहे ती अद्याप परवानगी मिळालेली नाही आहे, मात्र मनसे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी अशी माहिती दिली की साधारणतः एक दुपारपर्यंत यांच्या बाईक रॅलीला परवानगी जी आहे ती मिळू शकते, मात्र काल मुंबई पोलिसांनी या बाईक रॅलीला परवानगी जी आहे
ही नाकारलेली आहे. खरं तर उद्या मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहेत हे शिवाजी पार्कच्या दिशेने येतील, कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त सांगितलं होतं की शिवजयंती जी आहे मोठी धूमधडाक्यात साजरी करा आणि संपूर्ण राज्यात शिवजयंती साजरी केली पाहिजे. याच्या बाबतीत MIG क्लबमध्ये एक बैठक सुद्धा जी आहे ती स्वतः राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत घेतली होती. कशा पद्धतीनं शिवजयंती साजरी केली पाहिजे याचं मार्गदर्शन सुद्धा जे आहे ते या बैठकीत केलं होतं. आणि त्याच अनुषंगानं मनसैनिक जे आहेत मुंबईत असतील किंवा राज्यभरात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहेत. मात्र 144 मुंबई शहरात लागू केल्यामुळे मनसेसमोर एक पेच प्रसंग जो आहे तो निर्माण झालेला आहे म्हणाली. नक्कीच, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आपण वळूयात पुढच्या बातमीकडे.